नमस्कार, मी प्रियांका आवाड, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। चार भिंती एकत्र आल्या की घर तयार होतं, चार घटक एकत्र आले की लोकशाही तयार होती, आणि चार मैत्रिणी एकत्र आले तर चार सख्य 24 असं भन्नाट पुस्तकही निघू शकतं। या हे पुस्तक काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत। खुद्द लेखिका या पुस्तकाच्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। संपदा मॅडम आपल्या सोबत आहे, सोनाली लोहार मॅडम आपल्या सोबत आहे। आपण जाणून घेणार आहोत काय आहे हे पुस्तक। सर्वात प्रथम मला हे सांगा की नेमकं हे पुस्तक काय आहे। नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी बोलते। गेली 20-25 वर्षाहून जास्त काळ मी नाटक, चित्रपट, मालिका आणि नृत्य या क्षेत्रामध्ये वावरते। आता हे पुस्तक जे आहे ते पाचवं पुस्तक आहे माझं, परंतु माझ्याबरोबर हे फक्त माझं नाही, माझ्या सख्यांचं सुद्धा पुस्तक आहे। आणि माझ्या त्या तीन सख्या आहेत, सोनाली लोहार, निर्मोही फडके, हर्षदा बोरकर आणि मी स्वतः, अशा आमच्या चौघी जणींनी मिळून काढलेलं हा कथासंग्रह आहे। आणि हा कथासंग्रह यासाठी लिहिलेल्या कथा या केवळ या संग्रहासाठी म्हणून आम्ही एकत्र येऊन, जशी सगळ्या मैत्रिणींची भिशी असते तशी आम्ही कथांची भिशी लावली। आम्हीच वाचक होतो, आम्हीच त्याचे समीक्षक होतो, अशा पद्धतीने आम्ही एक कथा लिहून एकत्र भेटायचो। असं करत करत एकूण आम्ही 24 कथा लिहिल्या, आणि चार सख्यांच्या 24 कथा म्हणून चार सख 24, चार सख्या 24 असं नाव झालं। आणि मुळात मी सोनाली मॅडमला विचारते की मुळात तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? आता मॅडमने जसं सांगितलं तर तुमच्या मनातही कसं आलं की हे आपण करावं? नाही, ही पूर्णपणे संकल्पना जिचं बाळ आहे हे, ते म्हणजे संपदा जोगळेकर। ही कल्पना संकल्पना जी आहे ती संपदाचीच आहे पूर्णतः। तिला ते जवळजवळ 1 वर्षभरापूर्वी तिच्या डोक्यात आलं। आणि त्याला थोडीशी बॅकग्राऊंड आहे की ठाण्याला ठाणे आर्ट गिल्ड नावाची एक संस्था आहे आणि त्याच्या आम्ही सगळे मेंबर सदस्य आहोत, काही पदाधिकारी आहेत। आणि त्याच्यात एक ग्रंथगंध नावाचा ग्रुप आहे ज्याचे मी ॲडमिन आहे। आणि ह्या ग्रंथगंध ग्रुपमध्ये साहित्याशी संबंधित अशा बऱ्याच काही हालचाली सुरू असतात, आम्ही साहित्य अभ्यासत असतो। संपदाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये अजून काही आपल्याला ॲड करता येईल, आणि तिने एक छोटीशी एक आयडिया दिली की एक छोटं चित्र द्यायचं आणि ती सदस्यांना 20 ओळींची एक त्याच्यावरती कथा लिहायला लावायची। आणि त्याच्यातून इतके लेखक बाहेर आले की जितके चांगले वाचक तेवढे चांगले लेखक। आणि मग तिने त्याच्यातून असं टिपून घेतलं की कोण कोण। आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने मला सांगितलं की माझ्या डोक्यात असं आहे की आपण कथा, लघुकथा लिहायच्या आणि त्याचं पुस्तक काढायचं। त्यानंतर या प्रवासामध्ये मग निर्मोही फडके आणि हर्षदा बोरकर यांनाही तिने सामील करून घेतलं। आम्ही चौघी जणी एकत्र जमलो आणि तो प्रवास सुरू झाला। नेमक्या ह्या कथा कशावर आधारित आहेत? या कथा कशावर आधारित आहेत? तुम्हाला पुस्तक हे नक्कीच घ्यावं लागणार, कारण बघा, चार वेगळी मनं, चार वेगळी कार्यक्षेत्र, चार वेगळ्या विचारवृत्ती यांच्या या कथा आहेत। आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात वावरतो, म्हणजे सोनाली तर स्वतः पेशंट्सना ट्रीट करत असते, कारण व्हॉइस थेरपी हा तिचा अभ्यासाचा विषय आहे। खूप खूप सेलिब्रिटीज ज्यांना आवाजावर आमचं खरं तर आयुष्य असतं अशांना ती ट्रीट करत असते, तिथले तिचे अनुभव आहेत। आणि तिथे मुळात अनुभव येतो, पण जो संवेदनशील आहे तोच तो टिपतो, त्याची कथा बनते, चित्रपट बनते, कविता बनते। हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा संवेदनशील मन आहे। मला या तिघी मैत्रिणी मिळाल्या त्या संवेदनशील मनाच्या मिळाल्या, म्हणून ही मी कन्सेप्ट समोर ठेवली, कल्पना, आणि ती त्याचं मूर्त रूप आलं। यामधल्या कथा, या जसं निर्मोही फडके मराठीची शिक्षिका आहे, त्यामुळे तिचं मराठी भाषेची प्रतीकं, रूपकं, संस्कृती, मराठी भाषेची परंपरा असं सगळं सार तिच्या कथांमध्ये आलं आहे। खूप गोड कथा, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या आईवर तिने कथा लिहिली आहे। ज्ञानेश्वरांवर तर संपूर्ण भाषेने प्रेम केलं आहे, आपण प्रेम केलं आहे, पण त्यांच्या आईवर तिने कथा लिहिली आहे। तसंच हर्षदा बोरकर ही दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी स्वतःहून काम करते, काही तास देत असते अनेक वर्ष, अनेक दिवस। आणि ती रत्नाकर मतकरी या मोठ्या लेखकांच्या वंचितांचे रंगमंच या सामाजिक चळवळीमध्ये ती ॲक्ट्रेस म्हणून आणि दिग्दर्शिका म्हणूनही कार्यरत आहे। सो त्यातनं आलेले तिचे अनुभव आहेत। तर माझे अनुभव एक सेलिब्रिटी म्हणून किंवा एक आई म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून किंवा दिग्दर्शिका म्हणून, जे जे जसं जसं आम्हाला टिपता आलं
तशा या वेगवेगळ्या कथा आहेत. याच्यात गूढ कथाही आहेत, यात रूपकात्मक कथाही आहेत. तर काही वेळेला तुम्हाला एका एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या जीवनाची आठवण होईल, साधर्म्य सापडेल, पूर्णपणे त्याच व्यक्तीवर असेल असं नाही, पण तो धागा जो आहे त्या कथेचा तो मात्र तुम्हाला आज तुमच्या अवतीभोवती जे चालू आहे त्याची आठवण करून देईल. कधी शिकवून जाईल, कधी अनेक प्रश्न निर्माण करून जाईल, तर कधी एक तृप्ती देऊन जाईल. यात त्याचं वैशिष्ट्य आणि असं आहे की चार लेखिका एकत्र आहेत म्हणजे त्या स्त्री प्रधानच कथा असणार असं जर गृहित धरलं असेल कोणी तर त्याला छेद जाईल. कारण का ह्या वेगवेगळ्या विषयांवरती आहेत, वेगवेगळ्या जाणीवांवरती आहेत, वेगवेगळ्या अनुभूतींवरती आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या कथांना ज्याला आपण म्हणतो की रिलेट करता येणं शक्य होतं त्यावेळेला, वाचक ज्यावेळेला तो रिलेट करू शकतो त्यावेळेला ते त्या कथेचं यश असतं. आणि तसं ह्या सगळ्या कथांना आपण कुठे ना कुठेतरी वाचताना रिलेट करू शकतो याची मी ग्वाही देऊ शकते. गेल्या वर्षभरापासून तुमचं ह्या पुस्तकावर कामकाज सुरू आहे, तर एखादा असा अनुभव जो तुमच्या आठवणीत आहे असा चौघी एकत्र असताना. खूप मी हर्षदा बोरकर यांचा एक अनुभव सांगेन, म्हणजे जो आत्ता मी बोलता बोलताना सहज आत्ताही चर्चा करत होतो की ज्यावेळेला आपण काहीतरी नवीन निर्मिती करत असतो आणि तो अनुभव पूर्णपणे नवीन असतो, थोडी धडधड असते की हे कसं स्वीकारलं जाईल, उत्सुकता असते, जबाबदारी असते की आपण पोहोचू शकतो आहे की नाही शकतो आहे. त्यामुळे आम्ही जे कथा लिहायचो आणि त्यानंतर 10 दिवस आम्ही ती ओझं घेऊन जगलेलो आहे की आता ही कथा आपल्याला उरलेल्या 3 जणींना ऐकवायची आहे. आणि त्याही अशा 3 जणी की ज्या अत्यंत विद्वान आहेत, अभ्यासक आहेत आणि खूप काय म्हणू जोखंदळ वाचकही आहेत त्या. तर ह्यांच्या समोर आपल्याला ज्यावेळेला ती कथा वाचायची आहे त्यावेळेला तुम्ही कितीही त्याच्या अगोदर चांगले लेखक असाल, म्हणजे मी स्तंभलेखन करते हिची 4 पुस्तकं संपदाची येऊन गेलेली आहेत आणि बाकी दोघीही लिहिते आहे, पण तरी ते प्रेशर की आपण कोणासमोर वाचणार आहोत, पहिला वाचक वर्ग जो आहे, तर तसंच प्रेशर हर्षदालाही आलं होतं. आणि तिची एक कथा ज्यावेळेला तिने वाचली आणि इट्स अ पिन ड्रॉप सायलन्स, आम्ही तिघी जणी होतो आणि त्यानंतर मी फक्त उठले आणि हर्षदाला जाऊन मिठी मारली आणि तिला मला काहीच बोलायचं नाही हे वाटलं मला तुझी कथा ऐकून. त्यावेळेला तिला जो आनंद झाला, तर हा हे काही काही क्षण जे आहेत जे आम्हाला या पुस्तकाने दिलेले आहेत आणि जे कायम आम्ही जपू. या इथला एक मजेशीर अनुभव सांगते. 5-5 आपण कथा लिहायच्या हा असं मी सगळ्यांना सांगितलं होतं. मलाही ते टार्गेट असायचं की या दिवशी आपली झाली पाहिजे, कारण ज्या दिवशी आम्ही भेटायचो त्यावेळेला 4 जणींच्या 1-1 कथा वाचायचो. तर सोनाली एकदम वा खुश, माझ्याकडनं तू 5 कथा लिहून घेतल्या, कारण तिचं पण बिझी लाईफ आहे. मी खुश झाले, आता मी पुस्तकाचं काम केलेलं आहे, आता तू बघ. तर म्हटलं थांबा, आता आपण जी 1-1 कथा लिहिणार आहोत तिचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. आणि तो म्हणजे जे पुस्तकाचं शीर्षक आहे 4 सख्य 24, त्या सख्यचा अर्थ आम्ही या प्रोसेसमध्ये तर अनुभवलाच, पण त्याचबरोबर त्या गोष्टीचंही एकमेकींशी नातं आहे का. तर मी एक प्रारंभ दिला एका कथेचा, कथा बीज दिलं म्हणा किंवा प्रारंभ दिला म्हणा, आणि मध्य आणि शेवट प्रत्येकीने आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या अनुभवाप्रमाणे, अनुभूतीप्रमाणे आणि शैलीप्रमाणे करायचा. तुम्ही ती कथा कशीही वळवा, कुठेही वळवा, ती एकसारखी नाही झाली पाहिजे आणि ती एकाच ट्रॅकवरनं सुरू झाली हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण चौघी लेखिका कशाला, एक पुस्तक करायला एक आदमी काफी होत आहे, मग 4-4 डोकी कशाला. तर ती ह्याच्यासाठी की त्या 4 जणींनी मिळून काहीतरी प्रेमाने एक कथेचं सार तयार केलंय. सो ही पण एक गंमत आहे ना, परत टेन्शन घेऊन गेल्या घरी, अरे बापरे हे संपतच नाही. अशी आमची त्यातली 1-1 कथा आहे. 4 सख्य 24 म्हणजे हे ऐकताना आपण नेहमी पाड्यांमध्ये येतो, 4-4 जो पाडा आहे त्याच्यामध्ये 4 सख 24 आपण पटकन, इवन मी पण मुलाखती आधी असंच बोले, पण हेच नाव द्यायचं असं का ठरवलं आणि कोणाच्या मनात हे सर्वात प्रथम आलं की हेच नाव द्यायचं? बोरकर. अच्छा, त्यांनी हे हो हो हर्षदा, ती एक तर भन्नाट कल्पनांसाठी ती फेमस आहे. म्हणजे आमचं प्रकाशन जे आहे पुस्तकाचं ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने होणार आहे, तुम्ही यावं बघणाऱ्याने असं वाटतं. कारण
हर्षदानीच सुचवलंय हे शीर्षकही की आपण चार जणी चार जणी चार जणी भेटतोय असं बोलतो तर या चारचं काहीतरी घडलं पाहिजे. मग काय चार चौकट चांडा चौकटी काय म्हणायचं, पॉझिटिव्ह तर अर्थ पाहिजे. आणि त्यातनं गमती गमतीत निघालं चार सख्य चोवीस, पण ती गंमत राहिली नाही, त्याला एक अर्थ प्राप्त झाला. आणि प्रकाशनाच्या दिवशी तर धमाल आहे, मी आत्ता नाही सांगू शकत. म्हणजे आम्हाला नक्की यावंच लागेल. जरूर या, कारण आपले महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सांस्कृतिक क्षेत्राचे मंत्री विनोदजी तावडे येणार आहेत, तसंच प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर येणार आहेत, प्रसिद्ध दिग्दर्शक वाचक लेखक अभिनेते आणि आमच्या पुस्तकाची प्रस्तावना ज्यांनी लिहिली आहे ते चंद्रकांत कुलकर्णी येणार आहेत, आणि ग्रंथाली सारख्या प्रकाशन संस्थेचं हे प्रकाशन आहे. अजून काय पाहिजे? एक शेवटचा प्रश्न की तुम्ही चार महिलांनी येऊन चार मैत्रिणींनी येऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे, आपल्या समाजात अनेक महिला आहेत, त्या या पुस्तकाच्या माध्यमातून त्या महिलांना काही संदेश याच्यातून जाणार आहे का किंवा तुम्हाला द्यायचा आहे का या आपल्या माध्यमात? जसं मी म्हटलं तसं हे पुस्तक हे महिलांसाठीचं पुस्तक नाहीच आहे. म्हणजे तो पुस्तक काढण्या मागचा उद्देश तो नव्हता. जरी आम्ही चार मैत्रिणी एकत्र येऊन आलो तरी पण पूर्णपणे क्षेत्र वेगळी होती, विचारधारा वेगळ्या आहेत, थोडी ज्याला आपण म्हणतो की एक नजर असते जगाकडे बघायची ती वेगळी आहे, जाणीवा वेगळ्या आहेत. या सगळ्याचं कुठेतरी एकत्र येऊन काहीतरी खूप सुंदर घडावं असा जो मूळ हेतू तिचा होता तो मला असं वाटतं की या पुस्तकाच्या रूपाने साध्य झालेला आहे. त्याच्यातून घ्यावं काय, मला असं वाटतं की फक्त तुम्ही म्हटलं की महिलांनी याच्यासाठी काय काय घ्यावं, एक महिला म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडनं देण्यासारखं इतकं काय काय असतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारे आपण देऊ शकतो. म्हणजे त्यासाठी एक पुस्तकच काढायला पाहिजे असं नाही आहे, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याकडे जे ऑलरेडी जी क्वालिटीज आहेत त्या आपण एक्सप्रेस करायला आणि कुठेतरी त्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. त्या जर तुम्ही अजिबात वापरल्याच नाही, तुमच्यापर्यंतच ठेवून दिल्या, तर मला असं वाटतं की आता जसं हे पुस्तक निघालंय 100% अजून दोन मैत्रिणी विचार करतील की आपण पण काहीतरी करूया, हे आपल्यालाही करता येईल. आणि तसं मला असं वाटतं की मला एक दोन असे फीडबॅक यायला लागलेत, हा मी पण असं काहीतरी करायचा विचार करतो आता की कविता काढाय पुस्तक काढायचा विचार करतोय. सो काही ना काहीतरी त्याच्यातून ते बीज पडेल की चार वेगवेगळ्या ज्यांची क्षेत्र आहेत त्यांनी एकत्र येऊन आपले अनुभव कथेच्या स्वरूपात मांडून काढलेलं हे जे एक त्याचं जे फलित आहे ते कुठेतरी तशाच प्रकारची प्रेरणा अजून कोणाला तरी देईल, अजून काहीतरी छान त्याच्यातून निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की हे स्त्रीवादी नाही आहे, हे माणूसवादी आहे. या प्रत्येक कथेत तुम्ही माणूस पहा, ती स्त्री आहे, ती सुंदरच आहे, ती अमुक आहे, नाही माणूस, त्याचं मन, त्याचं जगणं आणि त्याच्या संवेदना याच्या सकट पहा. दुसरी गोष्ट, आम्ही चार सख्यांनी ना प्रत्येक एकत्र येऊन कोणाविषयी गॉसिप न करता काहीतरी साहित्यिक घडवण्याचा प्रत्येकाने साहित्य घडवलं पाहिजे असं काही नाही, पण साडी लिपस्टिक उंबरठा हळद हळदी कुंकू मंगळागौर ह्याच्या बाहेर पडून आपण काहीतरी आता चांगलं विधायक असं बोलूया लिहूया. आणि जसं आपण आपलं घर घडवतो सजवतो तसा समाजही घडवण्याची ताकद आपल्यातच असते. आणि मी जसे पुस्तकं वाचली आहेत की पुरुष आणि स्त्रीमध्ये काय फरक असतो, तर स्त्रीमधला पॉझिटिव्ह भाग आहे की तिचं निरीक्षण अतिनिरीक्षण असतं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात. मला असं वाटतं त्यातनं प्रॉब्लेम न निर्माण होता ती त्या निरीक्षणातनं काहीतरी तुम्ही लिहा, व्यक्त व्हा, ड्रॉइंग काढा, नृत्य करा, गा, पण काहीतरी त्या निरीक्षणाचं करा दुसऱ्याबद्दल न बोलता. बऱ्याचदा आपण मराठी पुस्तकं वाचतो, पण यंदा तुम्ही हे जे पुस्तक लिहिले आहे चार सख्य चोवीस याच्यामध्ये असं नवीन काय प्रयोग करण्यात आलेला आहे काय सांगा? याच्यातला प्रयोग म्हणजे एकतर चार सख्यांनी केवळ या पुस्तकासाठी कथा लिहिल्या, ताज्या कुठेतरी लिहिल्या, छापून आल्यात, आणि आता फक्त त्या एकत्र एका पुस्तकात छापायच्या असं नसून केवळ जसं बाई स्त्री एखादा ड्रेस किंवा साडी बुटीक सारखं पीस निवडते तेवढी मानसिकता आम्ही स्त्रीची वापरली आणि बुटीक सारखा एक एक पीस आम्ही कथा म्हणून तयार केली. दुसरा आपला पुढचा मानस सोनाली सांगेलच. हे पुस्तक आता आपण मराठीत प्रकाशित करतोय, पण भविष्यातला मानस असा आहे की या पुस्तकाचं ब्रेल लिपीत सुद्धा रूपांतर करून अंधांसाठी सुद्धा ते उपलब्ध करायचं आहे.
आणि त्याचबरोबर अन्य भाषांमध्येही त्यांची भाषांतरं करावी असा आमचा मानस आहे. त्या दृष्टीनेही मला असं वाटतं की हे पुस्तक वेगळं राहील. आणि मराठी भाषेतलं कथांचं हे असं पहिलं पुस्तक जे चार जणी असण्याचं कारण एकेका कथेत आहे. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्ही मॅक्स स्टुडिओमध्ये आल्याबद्दल खूप धन्यवाद. तर 4/24 ह्या 11 तारखेला प्रकाशन सोहळा आहे. तर आपण नक्कीच वाचावं हे पुस्तक. तुर्तास आपण इथेच थांबतो. धन्यवाद.